सामान्य माणसाच्या कामासाठी प्रसंगी कुणाच्याही कानाखाली आवाज काढणाऱ्या बच्चूभाऊ कडू यांनी स्वातंत्र्यदिनी आगामी वर्ष हे अकोला जिल्ह्यासाठी सेवावृक्ष जाहीर करत त्या सेवेचा शुभारंभ शहीद कुटुंबियासोबत स्नेहभोजन करून आणि शहीदांच्या वारसांना प्रेमाने घास घालून केला. स्वतःच्या मुलाचा वाढदिवस बाजूला ठेवून त्यांनी त्या सर्वांसोबत वेळ घालवत संवेदनशीलतेचा परिचय दिला. स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहीदांच्या कुटुंबियासमवेत पालकमंत्र्यांनी रविवारी दुपारी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्यात स्वतः बच्चू कडू यांनी आपल्या हाताने जेवण वाढलं. जिल्हा अधिकारी, प्रशासनातले इतर अधिकारीही वाढपी झाले. थाटामाटात म्हणावा असा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. शहीद जवानांच्या या कुटुंब भोजनाच्या कार्यक्रमाबद्दल खामगावचे जाणकार व्यक्तिमत्व गजानन भाऊ लोकोणकर काय म्हणतात ऐका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी वाटत आहे की काल भाऊच्या 91 मुलाचा वाढदिवस होता. तो वाढदिवस असतानाही आमदार बच्चूभाऊ कडू यांनी काल अकोल्यामध्ये जे आपल्या भारत मातेसाठी शहीद झाले त्या शहीदाच्या कुटुंबांना अकोल्याला बोलावून घेतलं, त्यांचे चौरंगावर उभे करून त्यांचे पाय धुतले आणि त्यांना चांदीच्या ताटामध्ये जेवण दिलं. स्वतःच्या मुलाचा वाढदिवस बाजूला ठेवून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शहीदाच्या कुटुंबाचा काल झालेला सन्मान या अगोदर मी माझ्या जीवनात कधीच बघितला नाही.